आपल्यासोबत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे. सर, काय सांगाल, आज आंदोलन करण्यात आलं, बजेटमध्ये काय मिळालं या शेतकऱ्यांना, या संदर्भात देखील आता आंदोलन करण्यात आलं, भोपळा घेऊन हा आंदोलन करण्यात आलं. भोपळाच मिळालेला आहे जनतेला, कारण हा भोपळा भ्रमाचा आहे. प्रत्यक्षात जनतेला काही मिळालेलं नाही आहे. नुसतं ज्याला त्यांच्याच भाषेत सांगायचं तर जुमलेबाजी, चुनावी जमलेबाजी, अमित शहांचा शब्द आहे, चांगला शब्द आहे, तो त्यांच्यासाठीच लागू पडतो की चुनावी जुमलेबाजी, असंच एवढंच या अर्थसंकल्पाचा महाराष्ट्राचा उल्लेख करता येईल. जसं तुम्ही आता सांगितलं की जुमलेबाजी सरकार आहे, परंतु कुठेतरी हे कॉपीपेस्ट सरकार आहे, असं कॉपीपेस्ट बजेट असं देखील बोललं जात होतं. हे पण आता मी याच्यावर सभागृहात बोलण्यासाठी संधी मला आहे, म्हणून मी त्यावेळेस बोलेल. या सगळ्या कॉपी असेल, कोणाची कॉपी, काय प्रकारची कॉपी, म्हणतं हे व्यासपीठ नाही, मी निश्चित सभागृहात या विषयावर बोलेल. शेवटचा प्रश्न आहे, आज सांगलीमध्ये आपण जर पाहिलं गेलं तर अनुदान देताना, खत अनुदान देताना जात पडताळणी केली जाते, जात तपासली जाते, हे चुकीचं आहे. शेतकरी हा शेतकरी असतो, त्याला कोणती जात नसते, त्याला कोणता धर्म नसतो, आणि अशा पद्धतीनं जातीचा उल्लेख करून जर काही गोष्टी होत असतील तर त्या चुकीच्या आहे. तर आपण या ठिकाणी पाहिलं की एकंदरीत या बजेटमधून जे तो सर्वसामान्य असेल किंवा शेती वर्ग असेल, इतर वर्गांना भोपळा मिळाला, असं आज विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सांगितलं. अशाच प्रकारच्या ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी तुम्ही mymahanagar.com लॉग इन करा, तो फेसबुक पेज इशारंभ ट्विटर पेज लाईक करा, आणि mymahanagar.com यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. कॅमेरामॅन सुनील पवारसह मी वैभव पाटील, मुंबई.